विदर्भात पहिल्या टप्प्यामध्ये पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान होणार आहे त्यासाठी नामांकन अर्ज भरण्याची जी तारीख होती ती वीस पासून सुरू झाली आहे आणि सत्तावीस मार्च नामांकन अर्ज भरण्याचा शेवटला दिवस आहे मात्र आता सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे नामांकन अर्ज उमेदवारांना भरता येणार नाही सध्या मी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालया पुढे आहे आणि इथे नागपूर जिल्ह्यातल्या दोन लोकसभा मतदारसंघाचे नामांकन अर्ज स्वीकारले जातात हा नागपूर शहराचा नामांक अर्ज स्वीकारण्याचे कार्यालय आहे इथे आपण बघू शकतो की लोकसभा क्रमांक दहा इथे नामांकन अर्ज स्वीकारले जातात था। वीस तारखेपासून जेव्हा नामांकन अर्ज स्वीकारायला सुरुवात झाली होती तेव्हा दोन दिवस सातत्याने आपल्याला नामांकन अर्ज घेताना किंवा नामांकन अर्ज भरताना उमेदवार पाहायला मिळाले होते मात्र आता आज शनिवार आहे उद्याला रविवार आहे आणि परत सोमवारला धुरवडची सुट्टी आहे त्यामुळे सलग तीन दिवस सुट्ट्या आल्यामुळे कुठंतरी आता शेवटले जे दोन दिवस आहे सव्वीस आणि सत्तावीस त्याच दिवशी नामांकन अर्ज भरल्यासाठी शिल्लक दिवस जे आहे ते उमेदवाराच्या हातामध्ये असणार आहे त्यामुळे कुठेतरी आपण बघू शकतो की सध्या आज इथे पूर्णतः शांतता आपल्याला पाहायला मिळत आहे पोलीस विभाग इथे आपल्याला पाहायला मिळत आहे त्या व्यतिरिक्त कोणतेही कर्मचारी नाही आणि संपूर्ण जे निवडणुकीचं काम आहे ते देखील पुढचे तीन दिवस बंद असणार आहे इथे रामटेक लोकसभा मतदारसंघ त्याचा नामांकन अर्ज स्वीकारला जातो तर एकंदरीतच इथे आपण ज्या प्रकारे शेवटल्या दोन दिवसानंतर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवाराची गर्दी राहण्याची शक्यता आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये जर नागपूरचं चित्र बघायचं झालं तर भाजपने नागपूरमध्ये नितीन गडकरी यांची उमेदवारी निश्चित केलेली आहे काँग्रेसने जरी उमेदवारी निश्चित केली नसली तरी विकास ठाकरे यांच्या नावावर एकमत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे रामटेंकमध्ये अजूनही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाही मात्र काही अपक्ष उमेदवार आहे जे नामांकन अर्ज घेऊन जात आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर तीन दिवसाच्या ज्या सुट्ट्या आल्या त्यामुळे निश्चितच सर्वच पक्षाच्या उमेदवाराची नामांकन अर्ज भरण्यासाठी मोठी दमछाक होणार आहे आणि शेवटला दोन दिवसामध्ये प्रशासनाची देखील मोठी दमछाक होणार आहे कारण की अपक्ष असेल मोठ्या पक्षाचे उमेदवार असेल ते उमेदवारी अर्ज भरणार त्यामुळे निश्चितच आता दोन दिवसाच्या सुट्ट्याचा तीन दिवसाच्या सुट्ट्याचा प्रभाव हा उर्वरित दोन दिवसाच्या नामांकन अर्जावर आपल्याला पाहायला मिळणार आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट